उर्मी काय करती आहेस? सांग ना, काय बघतीयस? काय नाही ग, असंच टाइम पास. बोर झालीयस? नाही, असं काही नाही. चल आपण शॉपिंगला जाऊया. चल ना उर्मी, तेवढाच तुलाही चेंज मिळेल. धन्नो, तुझ्याशी हे फीलिंग मी शेअर करूच शकते. मी ठरवलंय त्यांचे पैसे नाही वापरायचे. म्हणजे? म्हणजे धन्नो, इतकी वर्ष घराबाहेर पडून मी काहीच काम नाही केलंय. माझ्याकडे फक्त मंदारचं कार्ड आहे. म्हणजे माझे माझे असे पैसेच नाही आहेत माझ्याजवळ. उर्मी, अगं पण तू शोरूमला जायचीस ना, ती सगळी डिझाईन्स आणि सगळं तूच तर बघायचीस. अगं हो, करायचे, पण त्याचे पैसे कुठे मिळायचे मला? उर्मी, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते, तुला जाणीवपूर्वक रीतसर परावलंबी करायचा मार्ग आहे हा. मलाही तसंच वाटतंय. इनफॅक्ट हे किती बायकांच्या बाबतीत होत असेल ग. नशीब तू शिकली सवरलेली स्मार्ट मुलगी आहेस. गावात वगैरे किंवा अशिक्षित बायकांच्या बाबतीत तर हे सर्रास घडत असणार. इतकी वर्ष मी विचारच नाही ग केला इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट असण्याचा. गेली 5 वर्ष मी माझा अकाउंटच ऑपरेट नाही केलंय. म्हणजे त्यात जो मिनिमम बॅलन्स असेल तेवढाच. एरवी मंदारचं डेबिट कार्ड असायचं माझ्याकडे. किती गोष्टी आपण अशा नुसत्याच गृहीत धरतो ना. त्यांना तुला काय वाटत कशाबद्दल? मी तक्रार करू या लोकांच्या विरुद्ध. या लोकांबद्दल म्हणजे? म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या. मंदारचा काहीच संबंध नाही ग यात. त्याला काहीच माहित नाहीये यातलं. त्याचा काहीच प्रश्न नाही. मेन कल्प्रिट इज पप्पा. आपल्या घराने फक्त मुलांची म्हणजे मुलग्यांचीच परंपरा आहे. मेंदळेनी किंवा कुणीही विचारलं नसलं तरी आम्ही तुम्हाला सांगतो, आम्हाला नातूच हवाय. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. करेक्ट आहे उर्मी तुझं. आपण कंप्लेंट करायला काहीच हरकत नाही. बायका अशाच त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांवर गप्प बसतात आणि मग लोकांना वाटतं की बाई म्हणजे आपला. चल तुला हवं असेल तर आपण आताच जाऊया पोलीस स्टेशनला. पण आई? काय आई? पण आईंनाही शिक्षा होईल का ग? उर्मी, आता त्यांना सगळं माहीत असूनही त्या गप्प बसल्यात म्हटल्यावर त्यांनाही शिक्षा होणारच ना. आणि अगं ही खूप लांब प्रोसिजर आहे. आधी कोर्टात केस उभी राहील, मग साक्षी पुरावे वगैरे, आणि मग काय तो फायनल डिसिजन होईल. त्यांना उगाच आईंना नको ग शिक्षा व्हायला. त्यांची भूमिका काय आहे हे मला चांगलं माहितीये. आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला सपोर्ट केलाय धन्नो. नाही, मला वाटतं आय शुड रीथिंक. मी पुन्हा विचार करायला हवा. उर्मी एक मिनिट, आलेच. बाबा तुम्ही आलात? हो, सकाळीच आलो. सामान वगैरे लावलं आणि मगच तुला फोन केला. ग्रेट, फायनली आलात तुम्ही मुंबई. हो ना, इतकं बरं वाटतंय ना पिल्ल्या. आणि तुझी आई तर स्वर्गात आल्याच्याच आविर्भावात वावरते. आय कॅन इमॅजिन. पण काही म्हणा पिल्ल्या, आपलं शहर ते शेवटी आपलं शहर. मग मी कशी काढली असती लो 8 वर्ष पुण्यात. वा, असं कसं? अगं ते आता तुझं सासर आहे म्हटल्यानंतर तुला राहावंच लागणार ना तिकडे. हा, पण शेवटी आपलं शहर ते आपलं शहर ना बाबा. पण बाबा, मी किती वाट बघत होते माहितीये तुमची. मी नेमकी मुंबईत आले आणि तुम्ही गेलात तिकडे. खूप मिस करत होते हो मी तुम्हाला. आणि तुमच्याशिवाय मुंबई ती मुंबईच वाटत नव्हती. पण फायनली फायनली आपण सगळे एका शहरात आहोत ना. आय एम सो हॅपी. पिल्ल्या, या कल्पनेनेच तू एवढी खुश होतेस तर आता मी जे काही सांगणार आहे ना ते ऐकून तर तू वेडीच होशील. काय? आज हा मी तुला भेटायला येतोय. काय?
खरच या मी वाट बघते तुमची. मला खरच असं होतंय मी कधी तुम्हाला बघते. अगं हो हो पिल्ल्या, आधी फोन तर ठेव, त्याशिवाय कसं निघणार मी. बरं या लवकर, मी वाट पाहते. यस बाय. उर्मीला पण किती बरं वाटेल ना बाबांना भेटून. लवकरात लवकर रेडी करून पाठवतो. चालेल. हो हो मी स्वतः फोन करू. माय प्लेजर. बरं मी नंतर फोन करू. थँक्यू. बाय बाय. काय झालं अप्पा? अंधार कधीपर्यंत चालणार आहे प्रकरण? असलं प्रकरण सुनबाईंच. तुम्ही काय डोळे आणि कान बंद करून वावरता का? आजूबाजूला काय घडतंय, कोण काय बोलतंय याकडे जराही लक्ष नसतं तुमचं. काय झालं? हे शोरूम आता पूर्णपणे तुम्ही सांभाळता. खाली येताना दोन सेल्स गर्ल कुजबुजताना आम्ही ऐकलं. मॅडम घर सोडून निघून गेल्यात म्हणून त्या शोरूमवर येत नाही. आज कुजबुजतायत, त्या तोंडावर बोलतील. त्यांना म्हणावं काय हसं करायचं ठरवलंय काय लोकांमध्ये? बा मंदार काही झालं तरी ही गोष्ट घराबाहेर जाता कामा नये. त्यांना जा विचारा कोणाकोणापाशी रडलात म्हणावा आत्तापर्यंत. हो अप्पा इतकी वर्षाची इफ्रत आम्ही जीवापलीकडे जपली तीच जर या वाऱ्यावर उधळायला निघाले असतील ना तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत मंदार. मला माहित आहे आजवर आम्ही सगळ्यात जास्त जर कुठल्या गोष्टीला जपलं असेल तो म्हणजे आपल्या घराण्याचा मान. जर का उद्या आमच्या इब्रतीला धक्का बसणार असं काही घडलं ना मंदार, सांगून ठेवतोय आमच्या एवढा वाईट दुसरा कोणी नसेल. तुला काय करायचंय? आम्ही उर्मिलाला भेटायला आलो. वारे वा माझ्याच घरात येऊन माझ्यावरच दादागिरी. हो अगं काय चाललंय तुमचं? तिथेच का उभे आहेत? आत या ना. नाही जाऊ दे. जाऊ रे. अरे ही धन्नो उगाच भाव खात होती. काय भाव? ए उर्मी आम्ही तुझ्यासाठी ना एक गंमत आणली. काय आणलंय? थँक यू सो मच गाईज. यू वेलकम मॉमी. ए बरं झालं तुम्ही आलात. हे शाणे म्हणजे माझ्याबरोबर राहायला कंटाळा आलाय तुला? बर माझ्यासाठी काय गंमत आणली? एक मिनिट आले मी. खास तुझ्यासाठी गोळी. आम्हाला माहिती होत तू नक्की विचारणार माझ्यासाठी काय आणलं म्हणून. मग मीच म्हणलं मुक्ताला धन्नोसाठी निदान एक गोळी तरी घेऊन जाऊया यार. हो माझ्यात एक कुटुंब आहे ना मी तुला. मुक्ता हा कुणाचा फोन होता? देसाई काकांचा. ते विचारत होते 5 लाख रुपयांची व्यवस्था झाली का. मग सांगितलं मी त्यांना जरा कठीणच. गाईज एक मिनिट मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची.
आई मीन एक प्रस्तावच मांडायचा आहे. गाईज आपण लगोरी सुरू केली ती आपल्याला एकत्र राहता यावं ह्यासाठी, पण आता तो मुद्दाच उरला नाहीये. कारण आपण सगळ्या एकत्र आहोतच, पण खरं सांगू आता एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. कोणता? आपल्या अस्तित्वाचा. प्लीज तुम्ही नीट विचार करा. गाईज आपल्या सगळ्यांच्या आयडेंटिटी स्टेकला लागल्यात यार. म्हणजे मुक्ताला बांदेकर हाऊस वाचवायला पैशांची गरज आहे. उर्मिला पेडणेकरांचे पैसे वापरायचे नाहीये. मी माझी नोकरी सोडलीये. रुजू एवढी टॅलेंटेड असूनही ती करिअरच्या लेवलवर काहीच करत नाहीये यार. त्यामुळे मला वाटतं की आपण उर्मीच्या अनुभवावरून काहीतरी शिकायला पाहिजे. खरंय तुझं म्हणणं धरलं. आणि वेळ काय कोणावर सांगून येत नाही ना. तेच तर. आपण का आपल्या नवऱ्यांवर अवलंबून राहायचं यार. आता आपण आपले हक्काचे पैसे कमवण्यासाठी इव्हेंट करायला पाहिजे. आठवते आपण मागे एकदा बोललो होतो की आपण लगोरी नव्याने सुरू करायची. व्हॉट्स इट? आय एम 100% कन्व्हिन्स. आणि मला तर आता स्वतःला प्रूव्ह करायचीच वेळ आली आहे.